आजचा रविवार परळमधल्या आर एम भट शाळेसाठी खास होता. 100 वर्ष पूर्ण होत असल्यानं शाळेचे माजी विद्यार्थी शाळेच्या गणवेशामध्ये पुन्हा एकदा शाळेत आले आणि बालपणीच्या रम्य आठवणींमध्ये पुन्हा एकदा रमून गेले. मुंबईच्या परळमधल्या आर एम भट शाळेचा 100वा वाढदिवस विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीनं साजरा केला. ज्या शाळेनं आयुष्याला आकार दिला त्याच शाळेत त्याच गणवेशात जाऊन जुन्या मित्रांसोबत सर्वांनी आपलं बालपण पुन्हा जगून घेतलं. सगळे आजी माजी विद्यार्थी ज्युनियर्स सिनियर्स सगळ्यांना घेऊन आम्ही आज 3 वर्ष शाळेवर 100 वर्ष पूर्ण होण्यासाठी अगदी युद्ध पातळीवर काम केलं, त्यामुळे खूप खूप आनंद आहे. बालपणीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी कुणी कविता म्हटली तर कुणी आपल्या मित्रमैत्रिणींसोबत फेर धरला तर कुणी दही हंडी साजरी करून आपला आनंद व्यक्त केला. गुरुदक्षिणेचे आभार मानतो आम्ही, त्यानिमित्ताने आम्हाला पुन्हा आमच्या जुन्या मित्रांना भेटायला मिळालं. आता आम्ही उद्या हंडी पण करू, त्यानिमित्ताने हंडी फोडणार आहोत. पण नक्कीच फार आनंद झालेला आहे पुन्हा ह्या शाळेत येऊन. शाळेची शिस्त आम्हाला परत बघायला मिळाली, ती ह्या पुढच्या पिढीकडे चाललेली आहे, ते बघून फार आनंद झालेला आहे. एरवी मोठी माणसं लहानांना शाळेत घेऊन येतात, परंतु आर एम भट शाळेत लहान मुलांसोबत मोठ्यांनीही पुन्हा एकदा धडे गिरवले. शाळेचे रम्य दिवस आपल्यातल्या प्रत्येकाच्या बालपणातला एक महत्त्वाचा टप्पा असतो आणि तोच दिवस त्याच आठवणी पुन्हा एकदा जगण्यासाठी आज आर एम भटमधले अनेक विद्यार्थी जे आहेत ते अगदी शाळेच्या गणवेशात पुन्हा ते जुने दिवस जे आहेत ते जुने दिवस जगण्यासाठी आले आहेत आणि त्यांचा हा उत्साह अनेकांना प्रोत्साहन देऊन गेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेसह सुस्मिता वलाणे, झी मीडिया, मुंबई.